पाटील संघटना अशी संघटना आहे की ज्यांनी मागे लागून काम तर करून घेतलं पण कोणी काम केलं हे ते विसरले नाही आणि त्यांनी या ठिकाणी बोलवून हा जो काही सत्कार या ठिकाणी केला मी खरोखर त्याबद्दल आपले आभार मानतो. खरं म्हणजे मगाशी आमच्या भाऊंनी सांगितलेली गोष्ट खरी आहे की पद मानाचं होतं पण सन्मानाचं नव्हतं. मानाच्या पदाला सन्मान मिळणं देखील गरजेचं होतं. काळाच्या ओघामध्ये व्यवस्था बदलली, लोकशाहीमध्ये अनेक संस्था तयार झाल्या, एक मोठी व्यवस्था आपण उभी केली आणि त्यामुळे मानाच्या पदाचं महत्त्व हे कुठेतरी कमी करण्याचा प्रयत्न चालला आहे का किंवा ते कमी होत आहे का अशी शंका निर्माण होत होती. आणि त्यातूनच अनेक वेळा अनेक पोलीस पाटील संघटनेचे लोक मला ज्यावेळेस भेटायचे त्यावेळेस ते म्हणायचे की साहेब आम्हाला हिणवतात बिनपगारी फुल अधिकारी म्हणून. मी त्यांना म्हटलं काळजी करू नका, तुम्ही पगार तर घेत नाही मानधन घेता पण तुम्हाला फुल पगारी फुल अधिकारी अशा प्रकारचाच दर्जा आम्ही देणार आहोत. आणि मागच्या काळामध्ये परिणय फुके आणि विनय दाणी यांनी खूप पाठपुरावा केला, त्यावेळेस आपण 3,000 वरून 6,500 वर गेलो. आणि यावेळी ज्यावेळी संघटनेचे लोक मला भेटले आणि या मंडळांनी मला सांगितलं, मी देखील चंग मानला, म्हटलं आपण 21व्या शतकात आहोत आणि 21व्या शतकामध्ये मानाचं पद आहे आणि त्याला तुम्ही 6,500 रुपये देता हे काही योग्य नाही आहे. त्यामुळे आम्ही देखील म्हटलं छातीला लावा माती आणि करून टाका एका झटक्यात 15,000 आणि आपण ते केलं. आणि पाटील साहेब काळजी करू नका, तुम्ही 2-3 दिवसापूर्वी मला सांगितलं असतं तर पैसे खात्यात जमा करूनच इथे आलो असतो. पण मला जशी माहिती मिळाली मी आत्ता अप्पर मुख्य सचिव गृह यांच्याशी बोललो आणि त्यांना आदेश दिला कोणत्याही परिस्थितीमध्ये सोमवारी GR निघून ते पैसे हे खात्यामध्ये गेलेच पाहिजे. त्यामुळे हे जे आपले 4 महिन्याचे पैसे आहेत हे खात्यामध्ये जातील आणि त्यानंतर दर महिन्याला ते योग्य प्रकारे खात्यामध्ये जातील ही सगळी व्यवस्था आपण केली आहे.